हाँ? अरे हो र तुला लाच कोण नाही वाटत रे जरा जनाची नाही मनाची तर हा मले का चाटा चुटा मारतोय दुकानवर मला एकटायला बसवत आणि इकडे रंग तू मना तु, तु, लाज वाटेल का तुले आराम खोरा घड्या मी दावाखान्यात गेलो तो बा आजचा बाजार होता बा, कसं भाभीले लोक किराण आणून बाजार आणून दिला मी हा भाजीपाला आणून दिला बाबा अरे बा मी काट येऊन बसतो का बा काल चाटा चुटा मारू मी खोरा बोल आता तरी बोल रे आता खरा बोल ना गळ्या ह मी न तुम्हाला रंगे हात पकडलो ना तिचा तरी अजून खोटाच बोलून राहिला तू ह मी तुझ्या नसनस बा लहानपणापासून पाऊ राहिलो ना तुला एका हँडर बॅन नेताना त्यापासून पाऊ राहिला भोंगा त्यापासून तुम्हाला शिकून राहायला आता माशी खोटा बोलून राहिला तू अजून तुला लाच वाटतच नाही जरा शिकवी जराची नाही मनाची बा अरे गडा मोतीरा तू समजून घे जान बा मी तसं काही नाही ना बाबा अरे बाबा हे फक्त भाजीपाला आणून मी भाबीले दुसरं काही नाही बाबा माया अरे असं काही समजू नको तू तू मले नको शिकून बे बस झालं ते आता चाटा चुटा मारण मी आज तुम्हाला होतो त्या मागं मागे होतो मी कोणत्या बाजारात गेला कोणता कुकडे गेला त्या दुकानात किराणा घेतला तू थैली घेऊन मला शिकून राहायला गा तू उठला सुटला की अटी गंठ्या माया उठला सुटला माहिती काय तुला मागचे दिवस पुढे आणत का तू ह भीक माग्या ह भीक भिकेला लागायला पंचवीस चक्कर जमीन गेली अजून जरी हायच तेच तेच खोड तुले मी काल तुटा मारू अरे बा मी नाही घेतलं बा सरपंच दुकान काल घेऊ मी नाही ना सरपंच दुकान आणलं की बजाच आणलं मी आहे मले नको शिकून मी तुझ्या मागच होतं ना, ना काल भाजी तुले केसर काल बाहेर तुला शिलाजीत काजू बदाम पिस्ता मनुके हे काल पाहिजे रे कोणाला आणलं तू नाही कोणाला आणलं सांग ना माझव हजार रुपये घेतले काय तर म्हणजे मा पोट दुखते मला दावाखान्यात जा लागते चाट मारून पैसे घेतले ना लागे दुकानात गेला आणि मग साडे अकराशे रुपया सांभाळ आणलं तिकून अरे मला काय माहीतच नाही ते मागत होतो ना मी तू या पुरा पिचार केला तुले सोडलंच नाही म्या म्हटलं कुठे जाते काय करते किती चाटा मारते हा पास लागेल ना कसं धंद्याचं काम आहे मध्ये धंदा आहे का तू दुकानावर बसत नाही इकडे तिकडे चाटा चुटा मारत अनुधव या बुटीने भेटेल काय बुटीस बुडीत होते तसं काही नाही बाबा अबे अभे तू चुकीच नको समजून घेऊ ना तसं काही नाही बाबा कसं आडी अडचणला कोणी कामात आलं पाहिजे ना आता सांग या भाभीला काढून द्यायला पोरा ना मग कोण आहे या भागी भाभीचं करणार मग म्हटलं बा थोडीफार मदत करा कसं माणसानं माणसाही मदत करता येते ना काय ये का माणूस तू मी का दुसरे काही करून आलो का ते जर राहू दे तू पण तू मले कोण चाटा मारून हे मला सांगतो मासे कोण नाही खरा बोलत तू खरा बोलायला काय तू एका तोड झिंजते काय

आ, आता काही चाटाजुटा मारत नाही कंटिन्यू मी दुकानावर जातो तू दुकानची गोष्टच काढू नको तू एवढा बे बनवायलास की लोकांनी फुकाच वाटते हा तू का सुद्धा राहायलास का बदलाव आणि करू नको सरा सुद्धा राहा चालू उठलो गो मोकड्याने उठलो गोर रटून हा चाललो घर आपल्याला रटून निघणार अजकांनी हा अडीन अखेर करू नको रस्त्याने चालतो त्या कंबळ्यात मला दोन तीन जाता मारात तू जास्त सगो जमाना करून आला ना अरे काल मांगो, मांगो, आ, तु तु तु। था मले कालने तू त्यासोबत तू जाय ना पुढे मी आलोच त्या मागं मागं येतोच ना जाय हो तू पुढे आलोस मी बा घरी थांब ना तू मग मा काम बाकी या ते झालं की नाही बस येतोस त्या मागं तुला सांगून समजून नाही राहायला ग रे बा ह उठतो की नाही सांग तू की मारू द्या कंबळ्यात लाच सांगतो आता काय लात खातो की उठतो उठून लवकर निघतो उठून सांगतो लवकर खाया तो भांगडतोय जा हो बाबा जा ना तू पुढे म्हणून राहायला झालं ऊपर नाहीतर ते बुढा गावात काय कोणीबो आठानी का याच्यात खरच माकडायला जातो मारी कसं या हस्त मार खायला नाही पुरून बाबा आणि कसा हा आपल्याला मारेन आपल्याला मारता येणार नाही कारण दोस्त आहे दोस्त दोस्तल मारत नसते ना हाल मुकड्या कस मोकड्या निघाल पुटीस हा हो हो चाल चाल चा पुढे नको करू हा तू पुढे जाय पहिले तुझ्या मागे मागे आहोत मी होय पुढे लोक काय खरं आहे बापाशीन पुढे तू राहायस मागच्या माग तू कसं तुझी शाळा अशी तुझे काही जिरत नाही

मी काय करू सांगा ना तुम्ही या त्या बुड्याला गोळ लागून राहिला त्या बुडील गोळ लागून राहिलो मला काय सुख तू काय पप्प ह मला काय भेटून राहिलं का त्याच्यापासून माहिती आहे <laughs> मी मा परिशय तर मा कुठे झांगड दुतून नाही राहिल हे डोंगरे डोंगरेश करून राहिले आणि तुम्ही मला सांगून राहिले त्या बुड्या जुडले अरे मला तो पुरा जैत आला त्या गोष्टीचा आता काय सांगू ह मी किती पुरीच्या मागा लागून राहिलो पण मा मेळ नाही होऊन राहिला आणि हे डोंगरे डोंगरे मेळ आणून राहिले सांगा आता तू काय कर त्या बुड्याला भेट अन बुड्याला विचार का म्हणा बुडवा पोळी कशा पोटवतात तर बुड्याला अनुभवला या म्हणतात पंचवीस चक्कर वार गमल म्हणतात बुड्या लुगड्यात म्हणी ह हो, बुड्याचं अनुभवाचा साठा आहे ह बुड्याला तू विचार कसं काय करावं लागते कशा पोरी पोटा लागतात हो तर रघु भेटतो आणि त्याला विचारतो तो माझ्या कंबळला मारते शिद्या हा तो का सुद्धा आहे का हा आ?

सासूबा जवळची माय आपले कसं मंगते कस बरोबर नाही वाटत सांगायचं खूपच दुर्मानूस झाला कळा हे असं नाही तसं नाही हा <गणागी> <गणागी> असं वाईट वाटते काय तू तू ये तू विचार कर आपली खरकटेल दुसरे धुळे पाहून राहिला पोरीचा वाज 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 घेऊ घेऊ हे राहणार का वाल का तू काही का हा काल वाज घेऊन बिचे ते आवाज येते नाही तर काय तो त्या बस स्टँड वर काय असते बसेल तर आली आली गेली गेली करत करून माहित लावलेले उतरून आला ना बुढ्या काय चर्चा बुडीची काय चर्चा चालू आहे का पावतो चला चालू बघा चा कुठे हो माझ जर तो दा रिकामे काम करतो का बाया पाहिजे त्याला चाटसूट करेल ह बाई दिसली की लाईस टपकते त्याची सल्ला तो बुड्या बड्या पायात बड्या गच्चा गिच्चा नको मारून बा मी हा काय केला आता ह अरे बाई ते बुढी संकटात होती मी मदत केली त्याची आता काय त्याच्यात का वाईट केलं म्या काय लिखा तूच तर मदत झाले का कोणी संकटात मदत करा आता ती बुढी एकटीच राहायची बिचारी खायापियाची सोय नव्हती मी तिला किरा नेऊन दिला मा काय चुकलं तुला गावात कोणी दुसरं नाही दिसलं का मदत करायला फक्त ती बुढीच दिसली का अरे तुले फक्त बाईच पाहिजे तू तो पहिल्यापासून बाईचा आशिखात ना रे हा बाई दिसली की अशी लाईट बघते तुझी कुत्र्यापेक्षी बेकार हा तू काय लेखा तू असा चाटत बाईले काय सांगा हा पंचवीस चक्कर जमीन गेली ना आपली लाज वाटू दे जराशी घराम खोरा आता बोकड्या धंदा हे आली आली ना आपली तरी सुधारतच नाही उतर्याच्या पुढे ह्याकडच आहे अजून बी काय घड्या काय तेच ते विषय लावून आता मुब्बत झालं माझ्यान चुकी झाली बाबा आता कान धर तुम्ही आता नाही करणार ना तसं मी आता कोणाची मदत नाही करणार कोणा बुडीली भेटायला जाणार नाही बाईचं नाम चाल सोडलं मी हा आता तू फक्त बोलू नको रे बा आता कस माया मा पोट भरला आता तो विषय काय म्हणजे ह अरे तू खोटास तेवढा बोलतो ना रे बा माझ्या दोन हजार रुपये कासाठी नेले पोट डोकते हा गेला बुटी मग तू त्या बुटीच त्या बुटीन काय पोट तोडून नेले का तू या तर गेले की दुखणं बंद होते ते पोट हे डाक्टरी नाही दे बुढी हा अरे मग खरं बोललो तो की गडा रघु असा असा विषय आले घंटे माझी परिस्थिती फिकट आले मग तिला की राम येऊन द्यायला लागते हजार रुपये दे हा मीन दिले असते काय मीन दे असते दिले का तुले बा मतीराम चुकलं ना माय चुकलं ना मी माफी मागतो बा तुले आता नाही होणार ना माझ्यानं ना अशी गलती नाही होणार बस आ? आता मी काही काही असलं तर मी मी आता पडणार बस चुकलं म्हणून राहिला खरेच्या बाबतीत लाज नाही वाटत काय तुले आठ दिवस झाले मला तू चाटा चोटा मारून राहिला धंदा दुकानवर एक दिवस येत नाही आला बी तर पाच मिनिटं बसतं काय हागून लागते तुले तर काही फोट दुखते तुझं काही दावखान जागते काही डोकस दुखते काही तुझ्या घरी पाहुणेच येतात अरे चाय शिकून आला मला एखाद्या शिनालबाई सारखी तू नखरीच ह सर आज तुले लाइव म्हणजे मी ना प्रत्यक्ष पकडला तुली त्या घरात त्या बुडीच्या म्हणून तू हा दबून तरी राहायला आता झालं ते झालं आता काय विषय मोडून टाकणं तो हा मोडून टाकू बे विषय का धंदा मंदावला नाही तिकडे हा रोजचे पंचवीस बोकळे खटात आता सात आठ वरच काम आलं एक माणूस कमी पडला ना हा मी पैसे मोजू मुझू की मोजून देऊ मटन कि बोकड्या कापू काय काय करू मी एकटा मग मा, माझा जीव आहे की नाही इकडे बाया साठत साऱ्या गावात अजून काही एक दोन राखू राखून ठेवेल आहे का अजून चालू नाही ना कोणी नाही ना पाहायला गुग का मी आता तू विषय काढू नको बा कसं मला आता तू काही हे करू नको बा हा शर्मिंदा करू नको मला तू आहेस भाऊ बायाची आनंदी लागेल कसं आहे भाऊ माझ्या घरी दरिया कसं माय बाय खूप आहे तुले कसं घरात येऊजेय छानच नाही रे बाबा तू बोगस असले का बायाच्या बाबतीतल्या बोले का मी त्या दोस्ता ना रे बापायकोईकडे कसा का पाहिले का मी काही बोलू नये का माई वहिनी आणले हा असं बोलत काहीच काय हद लोक तरी काही माहीत पडलं का का लहानपणापासून त्या घरी बाबा त्या घरच्या बायाकडे का खालची मान वर नाही करून पाहितले का मी डोया डोया नाही टाकत काय सांगता येते कसं बाईच पाहिजे साठायला तू काय करशील काय सांगता येते का मी घरी नेतलो तिकडे दुकानावर असलं तिकडे काय कार्यक्रम करशील तुला काय अंदाज नाही बाबा ह तू जबरदस्ती करू शकतं तू असा एवढा भूकेलास खुंकार कुत्रा व्हायलास तू हो तुला नुसतं तेच दिसते रातपर दिवस हा असं न करून बा असं न करून अजून एक गोष्ट तुम्ही पार्टनरशिप तुटली अशा लोफर माणसासोबत मला पार्टनरशिप करण नाही रे भो जो बायाच्या नांदी लागेल मला चाटा चुना मारी लगा तू गल्ल्यावर नोट नोटा काढत असेल बाहेर पैसे उडत असेल तू तुझे काय खरा बापा म्हणून तो धंदा घाट चालला नाही बाबा मी तसं काही करत नाही ना बाबा धंदा धंद्या ठिकाणी लगा कामं या कामा ठिकाणी आताच मला चटक लागेल ती ना नाही मी तर ते काम सोडून दिलात बाबा नाही रे लगा पार्टनरशिप नको तोडून लगा पार्टनरशिप काल तोडतो बाबा हा मी येते ना हा हं फार आपला विश्वास राहिला नाही भाऊ तू ना आपल्या दुकानावर पायी ठेवायचा नाही हो तू हे लागलं असता काय पैसे होईल असतील ती घेऊन तु टाकतो मी तुला तयार राह कसं आता आजपासून आपली तु पार्टनरशिप तुटली तू तु ये ना आपला काही संबंध राहिले नाही तू आज लोफर भाऊ हां कसं भाऊ आम्हाला बाया एकरा बाके राहा लागते त्यासारख्या लोफर माणसासोबत राहून काही फायदा नाही रे भाऊ हा तू तू हे पाय भाऊ आम्ही पाहतो आता की तू काही समजून सांगायला आहे की जर आहे नाही तू माणसातच नाहीच ना तुला फक्त बाईस पाहिजेच आठवली आणि कोण कशा लोकवर माझ्यासोबत राहिले बा कोण दोस्ताना ठेवून आणि कोण पार्टनरशिप ठेवून रे बा दुकानावर बाया गिया येतात तू तुझ्या का लाईन मारत असतील बाया तू काय खरं आहे रे बा आजपासून आपली पार्टनरशिप तुटली दुकानावर अजिबात तोंड दाखवायचं नाही हा राम राम हा चाललो मी आजा गळ्या मोतीरा आमपासून करू ना त्या दुकानच्या भरशा मा पोट आहे गळा ओ गळ्या मोतीरा यांनी काढून दिला आता कसं कर शिंद्रे हा आता काय बाबा पर्याय दुसरा आता काय खरं नेले गाडी तू नशी तोडली यानं का आता काय करू बाबा काय आता काय पापा काय खाशिनले का आता गोटे खालतुले का अगो का मी केलेले गाडी तु नतूबाई नंदी लागला बाबा पण का आपल्या चा साखर त्यावर बापा दगडू काल तो ते नेली नेले पापा चा साखर का हॉटेल गिटेल टाकली बाबा चा दुकान टाकलं एवढी चा पत्ती साखर लावून राहा तुम्हाला अरे नाही हो बाबा सरपंच चा साखरच नाही आता कसं किराणा नेणार मला तेल मिरकोट गिरकोट हयात गियत हे सारा नेणार महा साखर नाव तर बापा साराच किराणा नेला पत्ती साखर हयद मीठ मिरकूट सारच नेलो ना बापो मोठी थैली नेली ना ते आबा भरून सरपंच बुड्यान बा काय घरी आणली नाही बा कुकडी नेली मग बुड्यान तुम्ही काही सांगून राहिले मग आबा खाल नेनो हो किरा राज काही बोलता का पप्पा माझा विश्वास नाही का तुले हा अरे बाप्पा मीनच दिला ना थैलीत माल टाकून किराणा ह ते आबा नेली मला आठवूनच गेला ते आबा रे बाप्पा मी का खोटा बोलून आलो बाप्पा नेलो ने कुठे रे बाबा हे काय 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 खेळ काय चालू आहे या बुड्याचा नक्की बुडीच्या घरी नेले या बुड्याला हो हा सायाचं पैसे माय खर्च हा बुडा करून राहिला म्हणजे सायाचं हा माय म्हणजे काही खरं नाही आता हे बुड्याच पास सर्पन्सा। रपन, सर्पन्सा। ना सरपंच सरपंच ना किराणा काहीच नाही आणला ना बा ना घरी ना चाय ना काही ना ना, ना 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 राजा म्हणता किराणा तू मुला बुड्यान किराणा ना, घरी नाही आला मग नेला बुड बुड्या हा कुकडे नेला बुड्याने किराणा काही झोलत नाही बुड्या झाले कुकडे काही कोणा घरीच नेला नाही बा बुड्या ना काही पार्टी माझी ठरवली मग सरपंच राजा हे दिवसांदिवसे बुड लस बताल होत चालला राजा मारून आलो मली कोणती गोष्ट सांगत नाही मले काय करण्याचा अंदाज बुडाबा दरास लक्ष देत जा त्या बुड्यावर कसं मली, दे मली भन घालती मीने त्या बुड्याला दोन तीन खेप टोकलो का बुड बा एवढं सामान कुठे चाललं तेच ते हे सामान तर नेलच काजू बदाम पिस्ता मनुके केशोर अन बापा बुडा शिलाजीत बी मागे ना गडाय पण आपल्या दुकानात कुठे भेटते शिलाजीत मी काही दिलं नाही त्याची डिमांड होती बुड्याची सांगतो कायच लक्ष देऊ राजाच्या का बुड्याच्या भांगर राहू मी काय का बाबा कुरा मॅट करून आला मला तो बुडा काही नाही घेऊन राहायला पिसाट्यासारखाच करते सांगा आता मी काय काय पाहू हावळात जाऊ की या बुड्याच्या नांदी लागू मला काही नाही राहिलं असं वाटतं बुड्याला अलग काढून द्या सहज टोक्याला ताप नाही अलग द्यायला काढून घे काही करत बस बाबा तिकडे काही घेऊन देत नाही मुले थोडस लक्ष दे द्या त्या अलग फलक काही काढून घेऊया याची हा काय अलग काढून देणं बरोबर नाही हे या वयात थोडस कस समजून सांग द्या बुड्याला घरी जायचं सांगून ऐकत नाही ना बुडा त्या मोतीरा बुड्याला मी गीज गेली मी खसखस आहे ना हो दोस्ताना दोस्ताना भान करून ते हा ते काल दुकानावर जाऊन आले बुड घरीच असते झपेत हा काय चालू काय माहिती त्या बुड्याच मला आठ काय म्हणजे समजून राहिलं काय मोत्राम बुड्याला समजून सांगेल त्या बुड्या घरी जाय तू त्या बुड्याले म्हणा चला बाप्पा तट लोक त्या बुड्याला समजून सांगा त्या बुड्या म्हटला ऐकते ना त्या आबा कसं मी आलोच तो, तो, तो पण मली तिरा मारून आला आबा नाही बोलत एक तर मग नामदेवा नाही नामदेव शिशी उतरेल त्या आबा बाया बतलाय बुड्याले समजून सांगायला हो बारीकेस आहे राजा भेजा माणूस आहे म्हणजे खुशीत असला तर कसं नाराज असला बाबा मी जातो बा त्या मोतीराम बुड्या सांगतो बाबा बुड्याले की बाबा चाला बाबा थटलो मग आवाज समजून सांगा ऐकलं तर बरं नाही तर मग कसं पुढचा पर्याय बायचं काही ना काही हे पाय किराणा कुकळे निवून राहिला बुडा कुकळे पार्सल घेऊन राहिलं कोणाच्या नांदी लागे, लागे लागा बुडा हे पाय पोहिले ह मागचे दिवस पुढे आणते का ते आवाज काय खरं नाही बरं ह कस काटेकोरपणे पाय कुकळे कुकळे जाते तर ह नाही तर मग कसं बरामपूरची वारी लागली का सुरू डबोल काय माहीत ते पाच लागेल मला सरपंच चाला मी येतो हा तर मग त्याला मुलाला भेटतो नाही का तुम्ही तर आज आले बाबा एवढ्या लवकर काहून दुकान एवढ्या लवकर बंद केलं बाबा दुकानाविषयी नको काढतो कस त्या रगेल आहे की नाही आपल्या दारी बी नेऊ द्यायचं आता सांगून देऊन राहिले तुले हा अजिबात त्याचं खुरे आपल्याला घरात पाहिजे नाही हा त्याच्याने आपले संबंध मोडले हॅलो बाबा असं काय झालं बाबा तुमच्या याच्यात की डायरेक्ट म्हणताय उभं नाही करायचं नंदन केलं का तुम्ही ना की त्या बुड्याने केलं तुमच्यासोबत भांडण झालं काय सांग सांगता भांडण फांडण काही नाही केलं त्याची काय औकात मग अशी भांडण करणे ह तो बाईच्या नांदी लागला काय करतो ते लोफरले घरात घालून आपल्या घरी त्याला लायकीच आहे का तो लोफर काय सांगता येते कधी बाईवर हात टाकीन लोफर बाय लवकर कसं बाईची चटक लागली की जात नसते ते त्याला पाहिजे तो बाई चाट्या नीत बदल्याला काय टाइम लागते तो रग्या काय त्याला काही नाही राहता कुत्र्यासारखी लाईट अपून राहील त्याची बाईबाईस करून राहिला तो मला चाटा चुटा मारून राहिला तो काय करतो त्याला काय अटक लोफर अजिबात येऊ द्यायचं नाही घरी हा काही तर काढून द्यायचा लालनी ठेवायचं आपल्या दारी घरी कुठेच नाही लोफरशी बोलायचं नाही अजिबात नाही बोलायचं शब्दही नाही मला माहित नाही ते बुड असंयच मी तर तुम्हाला पहिलेच म्हणून बुड्याची सांगत धरू नका म्हणून का म्हटलं नाही आता काय माझ्या चूक झाली कसं तो अटी बी आला तर वहिनी वहिनी घरी त्याला कसं बोलायचं नाही त्यासोबत त्याला काढून हा रस्त्यानं आपले त्याचे काही संबंध नाही आता तुमचं पटत नाही बापा दोघांचं मग त्या दुकानचं कसं हो बापा दुकान पार्टनरशिप मध्ये कसं होईल ना तर मग आपण काय ना बापा, का हो बापा हा आपलं सगळं दुकानदारी आहे कसं ना मग तुम्ही दुकान फुकान काही बंद नाही होत तू काही टेन्शन न घेऊ त्याची पार्टनरशिप भडवी मी काढून टाकली त्याला म्हटलं तू पैसे जेवढ्या तेवढे घेऊन टाकतो आणि मग काय कर काही मला पार्टनरशिप पार्टनरशिप पाहिजे नाही तुम्ही हा अशा लोफर माझं पार्टनरशिप करून काय करता असंही पंधरा दिवस झाले दुकान मीच पाहून राहिलो एकटा तो कुठून राहिला दुकानवर तो चाटा तुटा मारते हजार रुपये दे पाचशे रुपये दे मग पोट डुकून राहिलो मला हागून लागली आणि तिकडे बाय जो जाते वयश कर आले लोफर आहे तो जाऊ दे त्याच्या नाव नव लागू आता हा त्याचं नाव नको घेऊ आता पण मग आता पार्टनरशिप तर काढली तुम्ही ना त्या बुड्याची पण मग एवढे पैसे देसान कुठून त्या बुड्याला तुम्ही सांगा ना नको टेन्शन घेऊ बँकेत आहेत नाही पैसे ठेवेल आता एवढे दिवस धंदा केला तर पैसा काय नाही का माझं आणि अडीच लाखाची गाडी आणून ठेवला मी आठ हे कोण टाकी मागे पुढे झालं काही तू का टेन्शन नको पैसेच त्याची पण पार्टनरशिप आपल्याला ठेवणं खुरे नाही ठेवणार हा तो मच्छिरे आणि मी दोघं जण आम्ही मस्त दुकान चालवतो आता हा काही पाहिजेच नाही आपल्याला दलीन जर पार्टनर पार्टनर बरोबर बापा तुम्ही सांगता टेन्शन घेऊ भाकर टाक बरं चालू मला भूक लागली मी होतो त्यास त्या रगे मागे त्यांना मागचं खाल्लं जायतू आता अंजी होते मी करतो स्वयंपाक तिकडे उपाशी तपाशी दुकानावर बसतेघु बुडा मस्त यश करून राहिला तिकडे काही वाटत नाही त्या बुड्याला सगळं मानावर हात जायला टाकून बुडबा अरे बुड़े बुड़े। बा बुडबा तुमच्या दोस्ताला समजून सांगा राजा तुम्ही बा त्या सरपंचा दुकानातून किराणा नेते कुकडे नेते मला नाही बा पण कोणा घरी नेऊन जायला बुडा किराणा घरी काही राजा तेल ने आणत मीठ ने आणत साखरे ने काही आणि बिल चाललं सरपंच आहे दुकानचं काय भांगडा बाबा का येऊन राहिले राजे हा चला तेवढं समजून सांगा ना कुकडे नेऊन राहिला म्हणून त्या नालाय खाली मी समजून सांगेल मी त्याच्या अरे मी दारीनी पायटीवत त्या राजा बुड बा तुमच्याशिवाय हायतरी कोण मला तुमच्या म्हटलं ऐकते राजा महाबा आणि तुम्ही राजा असं म्हणून राहिले बाबा मा बुडा काय बताल काम करून राहिला मा चालान बा काय ते विचारा बा बुड्याले कस तुम्हाला सारच गोष्टी सांगते मा बा कस मग हा कस मी परेशान आहो राजा बुडा काही तिथं मी करून राहणार राजा जर असं कसं तुम्ही समजून सांगितलं तर कसं बाबा व्यवस्थित चालीन गाड्या नाही तर मग कसं हा तो मला परेशान करून टाकेल आणि काय तू परेशान सांगून राहिला तुम्ही तर रंगे हात पकडला आहात ह त्या गंठ्या माझ्यासोबत चिटकेलो केलो घरात काय सांगतो तू हा लोफर आहे तू या बसा गावाचा काय करतो तू काय समजून सांगेल मी ते हरामखोर खोराली हा नालायक आली गावाचा तावड आहे तू या बाबा काय सांगतो तू हा समजून सांगतो त्याला काय समजून सांगतो त्यालाय काय काढून गाज्या बाई काही ला कोणाला नाही तो बाई आहे तो दिसली की साहेरच काय बुडा बुडा पकडला मी ना पकडला त्याला घरात पकडला आणि डायरी रंगी हात पकडला मी काय सांगतो तू तरी तो मला बद ना तर टी माझे खोटा बोलला तो हजार रुपये नेली माझ उडून का मी त्याचा पाठलाग केला मी मग मागा चालून त्याच्या उकडे जाते काय जाते किराणा मालनी नेला ना त्यानं सरपंच आहे तो शिदा गेला गठ्ठ्या माझ्या घरी हो बुडीले सहीद लावून चाटून राहिला तो आता हो त्या बुडीचा नान लागला त्याने धाव धोप तो तरकीच जाते मी काय करू सांगा बा तुम्ही आता काही ना काही पोऱ्या सांगा बघ मुले यातला कसा तो बुडा वाया गेला तो कसा का लाईन वर आणून मी हा मुळे मला बरबाद करून टाकीन बा तो बुडा हा मुले काही सांगू नको तू ये तू पाय हो मामी पाय तो आता त्याचे ना आपले काही संबंध राहिले तो लोफोऱ्या झाला आज आपण आपण त्याची बोलतही नाही हा नाही होय बाबा तू तुझ्या रस्त्यांना ह आणि मला काही कोणती गोष्ट त्याची सांगू नको बाबा तुझे तू पाय बाबा काय करायचं तुला तर हॅलो बुड बा काय तो बा मी मला काय करायचं आहे तो काय तो बाहेर का या बुड्याने इकडे इचको अरे काय रे हा बुडा दोलीन धर आहे रे मग आबाले का धरी त्यांचा अभ्यास आणते का मला ह जगू देते की काय मोर मारते काय माहित मला हा बुट अशी तसं रे बापा मित्र हो हे पाक असा चिन्ह हा दोस्ताले दगा देते हा बाईच्या नाही लागला बा दोस्त, मित्रो व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला करा बरं